हिरे रुग्णालयातील गड्डी श्रेणीतील पदांच्या जाहिरातींवर आक्षेप नोंदवत वाल्मिकी महासभेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील गड्डी श्रेणीतील पदांच्या जाहिरातींवर आक्षेप नोंदवत अखिल भारतीय वाल्मिकी महासभेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय येथे गड्डी श्रेणीतील विविध संवर्ग पदांची भरती करण्यात येणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सफाईगार हे पद खुल्या संवर्गात दर्शविण्यात आले आहे. सफाईगार हे पद खुल्या संवर्गात दर्शविणाऱ्याला आमचा आक्षेप आहे. महाराष्ट्र शासनाने 1 ऑक्टोबर 2003 रोजी आणि 19 एप्रिल 2018 मधील तरतुदीनुसार ही पदे अनुसूचित जाती व मेहतर वाल्मिकी समाजासाठी आरक्षित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही ही पदे खुल्या संवर्गातून भरली जाण्यास आमचा तीव्र आक्षेप आहे. त्यामुळे प्रशासनाने विनाविलंब ही पदे वरील जातींकरिता आरक्षित असल्याबाबत सुधारित शुद्धीपत्रक निर्गमित करावे, अन्यथा हायकोर्टात दावा दाखल करू असा इशारा देण्यात आला आहे. धुळे शहरातील मेहतर वाल्मिकी समाजातर्फे जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयावर आम्ही निषेध मोर्चा नेलेला होता. याचं कारण आहे, मेडिकल कॉलेज आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे जी सफाई कामगार पदाची जी भरतीची जाहिरात निघालेली आहे, त्या जाहिरातीमध्ये सफाईगार पदाची जी पदे आहे ती खुल्या संवर्गात दर्शवण्यात आलेली आहे. शासनाचं धोरण स्पष्ट आहे की अनुसूचित जातीकरिता ही पदे 100% राखीव आहे आणि त्यामध्ये मेहतर वाल्मिकी समाजाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य द्यायचं असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहे. सगळे नियम धाब्यावर बसून अधिष्ठाता मेडिकल कॉलेजचे त्यांनी जी चुकीची जाहिरात काढलेली आहे त्या जाहिरातीमध्ये सुधारणा व्हावी आणि शुद्धीपत्रक काढावं आणि या अनुसूचित जातीकरिता या जागा राखीव आहे आणि त्यात आम्ही मेहतर वाल्मिकी समाजाला प्राधान्य देणार आहोत असं शुद्धीपत्रक काढावं ही आमची मागणी होती आणि त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत मोर्चा नेला आणि या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि आता आम्ही या ठिकाणी पूर्ण दिवसभर आमचं या ठिकाणी साखळी उपोषण सुरू राहणार आहे आणि जर 3 दिवसात आमच्या साखळी उपोषणाला ज्यांनी प्रतिसाद नाही दिला तर या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. दादा सर ओके, या ठिकाणी राज्य शासनाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित केलेले आहे आणि सामान्य प्रशासन विभागामार्फत सुद्धा आदेश निर्गमित आहे. परंतु या ठिकाणी जे अधिकारी आहे, अधिष्ठाता आहे, त्यांनी त्याचा अभ्यास न करता चुकीच्या पद्धतीने जाहिरात प्रसिद्ध केली आणि अनुसूचित जातीकरता असलेले जे आरक्षण आहे ते संपवण्याचा घाट हे प्रशासनामार्फत या अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे.